लागलाय लागलाय लावले. आज काय मजाच करायची पूर्ण. पाऊस खूप जोरात चालू झालाय. फिश ऑन फिश ऑन फिश ऑन फिश ऑन फिश ऑन. सो हाय एव्हरीवन, वी वाईल्ड एक्सप्रेस या चॅनलवर आज आपलं स्वागत आहे. आणि आज बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघेही वाट बघत होती, गोष्ट आज झालेली आहे. खूप दिवस, बरा टाइम गेला या गोष्टीला. खूप खूप, जवळजवळ दोन वर्ष जवळजवळ. रोज प्लॅन करतोय काय ना काहीतरी कारणाने ते होत नाही, पण आज ते होत आहे. आणि ते म्हणजे एक फिशिंग ट्रिप आपल्याच गावात जवळच्या. तर आज हा व्हिडिओ खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे. जसं लकी पण आहे, लकीला पण आता तू पण माउंटवर आहे ऍक्च्युली थोड्या यांनी, तर त्याचे पण जे रिलीन्सचे व्हिडिओ असणार काय स्ट्राईक किंवा जे काय असणार ते पण आपल्याला बघायला मिळणार. आणि त्यासोबत मला आणि आम्हा सगळ्यांनाच हे वाटतं की आज काहीतरी जबरदस्त मिळणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला लकी मस्तपैकी फिशिंगची मजा घेतोय. एक थोडा वेळ मी आला स्वतःसाठी मासेमारी करायला. आता गणपतीपर्यंत हेच उद्योग म्हणजे हे व्हिडिओ अजून भरपूर येणार आहेत आता. आणि जबरदस्त चॅनल मध्ये तुम्हाला कॅचेस बघायला मिळणार आहेत. काय वाटतं, कसं वाटतं आतापर्यंत, काय वाटतंय? फिडिंग तर चालू आहे, अजूनपर्यंत बाईक नाही आले. ओके, थोडं पाण्याचा करंट अजून कमी झाला, मे बी मिळेल. अजून पाणी भरत आहे ना. हा, कारण समुद्रातली भरती 4 वाजता थांबणार. बरोबर, त्याच्यानंतर अजून 1-1.5 तास पुढे जाणार. बरोबर, तर बघूया आपण सगळेच कास्ट करतो. तिथे सीझर पण आहे आणि कास्ट करून बघूया काय लागतंय. ते आता बारीक बारीक फिडिंग सगळीकडे, म्हणजे ह्या पूर्ण एरियामध्ये बारीक बारीक फिडिंग सगळीकडे चालू आहे. आणि मोस्टली तांबूशी आपल्याला ह्या इथल्या खडकाच्या भागात मिळते खालच्या बाजूला. तर टार्गेट आज तांबूशी आणि कानेही असणार आहे. कानेही तर एकदम बंपरच असेल, तर कानेही लागली तर मजा येणार आहे. तर स्टे ट्यून, नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, खूप जास्ती धमाल होणार आहे. आणि त्यासोबतच मला वाटतं हा जर आपण स्पॉट आटपला किंवा नाही लागलं तर आपण चेंज करणार आहे. आज काय मजाच करायची पूर्ण. ए स्ट्राईक आहे, स्ट्राईक अरे स्ट्राईक देता, तिरपी मार तिरपी, हे समोरच स्ट्राईक आहे.
दोनदा पडल्या नि यार. बरोबर होय आहे. हवीसून पण मारू शकता. हा क्रॉस आहे, क्रॉस अशी मार अशी. लागलाय लागलाय. स्ट्राईक झालाय, बघूया काय आहे. माझं पटकन हे करतो. साईडला घे, साईडला घे. रोहन थांब. खाली धर, लीडर धर, लीडर धर. सावकाश कडक. एक नंबर पीस. बघा मस्त स्ट्राईक झाली, मस्त स्ट्राईक लावली. थोडा वेळ थांबलो आपल्याला लागलेला आहे. येस वर दाखव उचलून एवढा. कडक कडक. फायनली गेम झालेला आहे. सो ही एक स्नॅपर आहे, तुम्ही बघाल चांगल्या साईजची. मॅन्ड्रू जॅक असं. हा वजन बघूया. बघू वेट मशीनवर काय. लिटगार्डलाच लावतोस. 1 किलो 600-700 ग्राम. 1 किलो जवळजवळ 700 ग्राम. 700 ग्राम. येस. 1690. 1690. एक सोळा पकडूया. फ्लिपकार्टचं वजन सोडून. हां कडक कडक. एक रबर शॅड आहे ऑलरेडी, कारण ह्या सेम पीसमधले माझ्याकडे दोनच होते सध्या आणलेले. पण ह्या रबरची हालत बघा तांबूशीने काय केली आहे. आणि आय होप ही पूर्ण स्ट्राईक आली असेल, कारण मी असाच मारत होतो आणि वाटलेलं स्ट्राईक मिळेल चालू करायच्या आधीच तिने स्ट्राईक दिलेली आहे. तर लेट्स सी, बघूया. आता सध्या व्हिडिओमध्ये काय आलं आहे माहीत नाही. जर आत्तापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि त्यासोबत एक जर तुम्ही अँगलर असाल आणि स्ट्राईकनंतर प्रत्येक स्ट्राईकनंतर ना पूर्ण लीडर आणि तुमचं स्नॅप आणि सगळं चेक करा, कारण बऱ्याचदा मासा जेव्हा खडकाला घासतो ना त्यावेळेला तुमची लाईन डॅमेज झाली असेल तर सेकंड स्ट्राईकच्या वेळेला तुम्हाला मे बी त्रास होऊ शकतो. आता जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं आपल्या इथे खालच्या साईडला इथे स्ट्राईक मिळाली आहे. आणि त्यासोबतच जे वातावरण व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल त्याप्रमाणे आता वातावरण खूप बदललं आहे. म्हणजे पूर्णपणे ऊन होतं कडक आणि अक्षरशः आमच्या सगळ्यांची हालत खराब झाली एवढं कडक ऊन होतं. आणि आता तुम्ही बघाल तर प्रॉपर पाऊस चालू झालेला आहे जोरदार आणि खूप जास्ती धमाल वाटते. नक्की सांगा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये. जसं लास्ट टाईम फिश ऑन ह्या शब्दाला कमेंटमध्ये भरपूर जास्ती प्रतिसाद मिळाला आहे, तर ह्यावेळेला पण सांगा. बघूया अजून काय स्ट्राईक मिळते ती. मोस्टली टार्गेट आता कानईसाठी असणार आहे. कानईला आपण कशाप्रकारे टार्गेट करतो ते बघूया. आत्ता जे मी दाखवतो मी आता काय वापरतो आहे
जी ह्याच्या आधीची स्ट्राईक होती ती ॲक्च्युली मेरिडीथवर होती, आणि ही जी आता स्ट्राईक आहे म्हणजे आत्ता जे लुअर वापरतं ते हे उजोचं आहे ट्विस्टर्स, आणि ॲक्च्युली थोडे कमी वेट आहे, 10 ग्रॅम मारत होतो पण पाण्याला करंट असल्यामुळे लुअर चालत नाही आहे. पाऊस खूप जोरात चालू झाला आहे, अजिबात अपेक्षा नव्हती की आता पाऊस येईल आणि आम्हाला रेनकोट घालावे लागतील, अक्षरशः घामाने भिजलो होतो आतापर्यंत. त्या साईडला सगळे रेनकोट वगैरे घालत आहेत. स्ट्राईक आहे, स्ट्राईक आहे, स्ट्राईक आहे. आणि इथे जस्ट आता ह्या एरियामध्ये इथे खाली ना स्ट्राईक मिळते, आय थिंक तांबूशीच असावी. हो बघा इथे हे लुअर परत टेअर झालं आहे, सध्या हे असंच मारायला हरकत नाही, लेट्स सी. इथून इथून खालून तो जो पूर्ण पोल आहे ना तो पडलेला आहे. सो आता आपण ऑलरेडी आपल्या सेकंड स्पॉटला आलेलो आहोत, इथे काही वेळ कास्ट करणार आहोत आणि नंतर हा व्हिडिओ इथे आपण थांबवणार आहोत. पण आत्ताच जस्ट आपण कास्ट केल्यावर जशी काय स्ट्राईक आपल्याला मिळते ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. इथे लकी कास्ट करतो आहे, ह्या साईडला सीजर आहे आणि मी खालून तिथून कास्ट करतो. तर बघूया हा एरिया ॲक्च्युली खूप जास्त ॲक्टिव्ह वाटतो आहे आणि आता पाऊस पण थोडा थांबला आहे, तर मे बी काहीतरी स्ट्राईक आपल्याला ह्याच्यात मिळू शकते. आणि आत्ता सध्या मी वापरत होतो तो हा उजोचा ट्विस्टर होता. इथे पाणी नाही जास्ती, हा आहे ना तो मध्ये एक बीम आहे आणि त्याची सगळी दगड असेच पडले लाईनीत, तर इथे सरळ मारून अशी हळूहळू आणायची बस. हा त्या हा एकदम चिटकान येऊ गई ती. चला टाकल्या टाकल्या भेटली, छोटी आहे, छोटी आहे तरी पण पाव किलोची. तांबूजी खायला बघत होती, तांबूजी मला खायला उडी मारली दुसरी झाली.
फिश ऑन फिश ऑन फिश ऑन फिश ऑन फिश ऑन ओ ओ ओ ओ फिश ऑन वो नाइस वन वू खडकात बसलाय खडकात बसलाय खडकात बसलाय वो नाइस नाइस साइज नाइस साइज मॅन नाइस साइज ले रेकॉर्डिंग चालू आहे वो इजी 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 का नाही ताम आहे ताम आहे वो नाइस वन रे जस्ट लुक एट इट लुटाकवर लागली आहे व्हाईट कलरच्या आणि एक चांगल्या साईजची ताम आहे जबरदस्त मस्त साईजचा स्नॅपर आहे ऑसम नाईस गुड वन गुड वन लाईक द वेट फाईट मज्जा आली आहे पूर्ण रन मारली आहे खडकामध्ये आणि भारी भारी वाटतंय साधारण 1 किलो 200 ग्राम पर्यंत आहे चालेल 1 किलो 200 ग्राम एक थम्स अप हे जी मजा असते ही जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला कोकणात यायचं आहे आणि अशी मजा घ्यायची आहे नुसतं व्हिडिओत बघू नका नक्की कोकण फिरायला नक्की या तुम्ही सो आजचा प्रवास खूप जास्त अमेझिंग होता आपण दुपारी ॲक्च्युली ताण नसताना निघालेलो आहोत बाहेर आणि असाच हा एक रँडम प्लॅन झालेला आहे त्याच्यात आपल्याला एक चांगली स्ट्राईक पण मिळाली आणि किती स्ट्राईक मिळाली हे व्हिडिओमध्ये आहेतच तर नक्की जाऊन पूर्ण व्हिडिओ पुन्हा बघायचं तर पुन्हा बघा आणि त्यासोबत आज लकी बरोबर फायनली तो प्लॅन झालेला आहे तर बिग थँक्स आणि हे जे फिशिंगचे व्हिडिओज आहेत लकी झाला सीझर झाला हे आपले कंटिन्यू राहणार आहेत नवीन नवीन जागा तुमच्यासमोर नक्कीच येणार आहेत आत्तासाठी आपण हा व्हिडिओ इथेच पॉज करूया पुन्हा भेटूया एका धमाल ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय